नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, यंदा भरपूर शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये हिवाळी सोयाबीनची पेरणी केलेली आहे, तर त्या सोयाबीनला आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे। ज्यांच्या सोयाबीनला फुलं लागायला सुरुवात झालेली नाही, त्यांच्यासुद्धा सोयाबीनला आणखी काही दिवसांमध्ये आता फुलं लागायला सुरुवात होईल। तर या फुलं लागण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण सोयाबीनवरती कोणती फवारणी केली पाहिजे, जेणेकरून सर्व रस शोषक किडी आळ्या आणि बुरशीचं पूर्णपणे नियंत्रण होईल आणि फुलांची संख्या वाढून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल। तर यासाठी आपण कोणती फवारणी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये रस शोषक किडी आणि आळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट 5% हा घटक असलेलं आपण प्रोक्लेम किंवा इतर आपण एखादं औषध प्रतिपंपासाठी 10-12 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करू शकता। आणि इमामेक्टिन बेंझोएटसोबत एक स्वस्तातलं बुरशीनाशक जसं की बावीस्टीन असेल, M45 किंवा साप, यापैकी एक बुरशीनाशक आपण या फवारणीमध्ये घ्या, जेणेकरून बुरशीचंसुद्धा पूर्णपणे नियंत्रण अगदी कमी खर्चामध्ये होईल। तर हे एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत आपल्याला फुलं लागायला सुरुवात झालेली असेल तर बोरान वापरायचं। अशा पद्धतीनं आपण ही फवारणी केली पाहिजे आणि फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी गोदरेज कंपनीचं डबल किंवा टाटा बहार या टॉनिकचा देखील आपण वापर या फवारणीमध्ये करू शकता। अशा पद्धतीनं जर आपण हिवाळी सोयाबीनवरती फुलं लागण्याच्या सुरुवातीला फवारणी केली तर अशा ढगाळ वातावरण आणि थंडीमध्ये देखील आपल्या हिवाळी सोयाबीनला भरपूर फुलं लागतील आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला येणारे बेल आयकॉन नक्की दाबा।